भाजी हवी आहे का कोणाला? कार्तिक मम्मा तुला? नाही मला काही नको. आधी तू आणि बाबा घे. नको नको मला. गुड. अरे मला सांग, आता तू सुद्धा आम्हाला वाढणारेस का स्वतः न जेवता? येस, मी माझ्या बायको बरोबरच जेवणार आहे. तुम्ही दोघही नाही तर मग आम्ही कसं जेवायचं? हातांनी. आणि आता आजची मेन डिश, दीपाने स्वतःच्या हाताने बनवलेले लाडू. दीपा दे सगळ्यांना. सासूबाई. नो नो नो, आय डोंट वॉन्ट, थँक यू. घ्या ना. मम्मा मम्मा, हे बघ, जर का तू नाही खाल्लास ना तर मग कोणीच नाही खाणार. खा ना मम्मा, प्लीज प्लीज. सी, घे. दीपा दे तिला. खा ना. कसा झालाय मामा, आवडला ना? नाइस, वेरी नाइस. काय झालं? वा, सगळं अगदी छान झालेलं होतं, पण आता पोट भरलं. हा, मीही उठतो. थँक यू बाबा. वा वहिनी, काय लाडू झाला मस्त. सौंदर्या, सौंदर्या, आर यू ओके? काय ग, अचानक तब्येत कशी बिघडली तुझी? तब्येत? नो नो, आय एम फाईन. आता तुला उलटी झाली ना आतमध्ये? झाली नाही, काढली. काय? हा, त्या काळी चहाच खाल्लं ना मी, तसंही मला बाधणारच होत. काय बोलतेय सौंदर्या? म्हणजे मी काही वेगळं बोलणं अपेक्षित आहे तुला? हे बघ दीपा, आता ह्या घरची सून आहे. हॅलो, आता तरी स्वीकार कर तिचा. एक मिनिट, काय बोलतोयस तू? इतकी वर्ष मला ओळखतोस तरी असं म्हणतोयस? आणि बाय द वे लालित, ती जी काळी आहे ना, ती फार काळ आपल्या घरात टिकणार नाहीये. नाही म्हणजे मीच तिला या घरात टिकू देणार नाही. एम आय क्लिअर? आय होप आय एम क्लिअर. हो, एकच मिनिट. हा दीपा, आता काय अगं, तुला जेवायचं नाहीये का? चल, भूक लागली आहे मला. तुला मगाशी सांगितलं होतं की नाही जेवून घे, तू उगाचच थांबलास. अरे म्हणजे काय? म्हणजे माझी बायको इथे आधी सगळ्यांना वाढणार आणि नंतर एकटी जेवायला बसणार? नाही, हे मला अजिबात मान्य नाहीये. आय प्रोटेस्ट. मी वाढतो आपल्या दोघांना जेवायला. चल. प्लेट का ठेवलीस? ही आहे ना. एकच प्लेट? आपण दोघांनी एकाच प्लेट मधून जेवायचं का? दीपा, या सगळ्या जुन्या पद्धती आहेत ना, बायकोनी मागवून जेवायचं, आधी नवऱ्याला वाढायचं वगैरे, मला ना या सगळ्या मोडून काढायच्या. नॉनसेन्स आहे सगळं. डॉक्टर, मी जुन्या पद्धती पाळत नाहीये आणि मुळात मला आधीपासूनच कामाची सवय. आणि माझ्या सासरच्यांसाठी मी थोडंफार पण नाही करू शकत का? नाही करू शकतेस ना, जेवढं करायचंय तेवढं कर सासरच्यांसाठी. पण कसं आहे, तुझा हा नवरा तुझी कायम साथ देणार आहे. काय झालं, हसतेस का? खूप छान वाटलं तू हे बोललास. हो ना, मग चल आता जेवूया. तुला काय तुझ्या नवऱ्याची काळजी वगैरे आहे की नाही ग? भूकेने मरेल आता तो. असं नाही बोलायचं. Thank you.
आता एक दिवस ठीक आहे, रोज रोज एका ताटात जेवायचं का? हो हो. म्हणजे का? दीपा, तुला ना सगळं समजावून सांगावं लागत. मला सांग, ही पोळी, या पोळीला या भाजीशिवाय काही अर्थ आहे का? नाही ना. हा भात, हा भात आमटी किंवा वरणात कालवल्याशिवाय खाता येईल का? म्हणजेच काय, एकाशिवाय दुसऱ्याला चव नाही. म्हणजेच ते एकत्र आहेत तोपर्यंतच त्यांना अर्थ आहे. आणि तसंच नात्याचंही आहे दीपा. थोडक्यात, एका ताटात जेवल्याने प्रेम वाढतं. कळलं? दादा, हे तुमच्यासाठी. थँक्यू. काय नशीब आहे आपलं, एवढं छोटस किचन आहे. ती महाराणी बघ, एवढ्या मोठ्या घराची, एवढ्या मोठ्या किचनची राणी होऊन बसलीये तिकडे. माझा ना राग 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 होतोय सगळा. हा सगळा मान तुझा असायला हवा होता, काही कळतय तुला? पण ती मिरवतीये आपल्या नाकावरती चून. नाचतेस काय, नाचतेस काय? कसला एवढा आनंद झालाय तुला? हा हे बघ, आता माझ्याकडे काहीही प्लॅन उरलेला नाहीये. काहीतरी आयडिया लढव, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. काय झालं? अरे देवा, तू काहीच ऐकलं नाहीस ना? म्हणजे जाऊ दे, मरू दे, माझं डोकं फिरलंय. मा चिल चिल काय, चिल चिल काय? हा अगं, सगळ्यावर कब्जा करून बसली आहे ती, तुला कळतंय का? हे बघ, ब्युटी कॉन्टेस्ट तू जिंकली होतीस, खरं तर त्या घरात आधी तुझं लग्न होणार होतं. पण झालं का? नाही ना, तिचं लग्न झालंय. मग मग चिल, कारण आता त्या सौंदर्य इनामदारला मी धडा शिकवणार आहे. गप ग तू, धडा शिकवणार म्हणे? ती कसली कजाक बाई आहे माहितीये ना, आपल्यालाच महागात पडेल ते सगळं. मम्मा, मी आहे ना, कशाला टेन्शन घेतेस तू? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू बघच आता मी कसं हँडल करते ते. हे बाबा, उगाच नसतं काहीतरी करू नको तू. मला त्या बाईची भीती वाटते. भीती तिला आता माझी वाटणार आहे. म्हणजे सौंदर्य इनामदारच्या घरात टाइम बॉम्ब लावून आले. बापरे, तुझ्या अशा बोलण्याने ना धडधडायला लागलाय मला. पुढे काय करणार आहेस? मम्मा, तुला ती चिठ्ठी आठवते? सौंदर्य इनामदारांच्या हस्ताक्षरातली, त्यांनी गुंडांना पाठवलेली ती चिठ्ठी मी कार्तिकच्या शर्टच्या खिशात ठेवून आले. आणि एकदा का त्याला ती चिठ्ठी मिळाली ना, की बघच सौंदर्य इनामदारची काय वाट लागते ते. कशाला हे असलं काही करायला जात आहे शोना? अगं, आपल्यावरच चेक केलं हे सगळं. मम्मा, घाबरू नकोस, बी ब्रेव. हे बघ, कार्तिक तुझ्या शर्टच्या खिशात एक सरप्राईज ठेवलंय, प्लीज बघ. आणि आता या बॉम्बचं मी बटन दाबणार आहे. सेंड. आणि आता हा बॉम्ब फुटणार आहे. स्माइल. अब आएगा मजा. मिसेस सौंदर्य इनामदार, ब्यूटीफुल. Thank you.
तुझ्या शर्टच्या खिशात एक सरप्राईज आहे, नक्की बघ. या मुलीचं नाव दीपा देवकुळे. हिला उचला, जीवाची भीती घालून दूर कुठेतरी नेऊन सोडा. ती परत इथे तिचा काळा थोबाड घेऊन येता कामा नाही. सौंदर्य इनामदार. दादा पण अचानक हे कसं झालं? ही वेळ आहे का प्रश्नांची? त्याला हे मुळात लागलं कसं आहे तर कळायलाच हवं ना. झालं असं की यू डोंट अंडरस्टँड, मी काय बोलते कळत नाही का तुम्हा लोकांना? तू पण काय उत्तर देतोयस? तुला मी काय सांगितलंय? जस्ट कीप क्वायट, आराम कर. मामा, मामा हे काय आहे? तू असं कसं वागू शकतेस बाबा? अरे ही काहीही करू शकते. हिने दीपाला पळवून न्या अशी चिठ्ठी लिहिली आहे गुंडांना. मामा तू हसतेस? सॉरी, हसूनही तर काय करू. अरे मला पण एक चिठ्ठी आली, त्यात असं लिहिलंय की माझं सतेश गांधीचं ऑफिस ही निकिता जाळणार आहे. व्हॉट? या अरे मलाही लेटर आलंय, त्यामध्ये असं दिलंय की तू सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घेणार आहेस. बघ, मला आलेल्या चिठ्ठीत लिहिलंय की माझी मुलगी म्हणजे लावण्या, तिने माझ्या खुनाची सुपारी दिली. कोण? मॅम, इवन मलाही एक चिठ्ठी आली आहे आणि त्यामध्ये असं लिहिलंय की तुम्ही मला कामावरून काढून टाकलंय. रिअली? मला पण एक चिठ्ठी आली. काय लिहिलंय त्या पत्रात? माझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर सुरू आहे. हे काय चाललंय सगळं? यु नो व्हॉट, मला वाटतं कोणीतरी आपली मस्करी करत. पण हे चूक आहे लालित. अरे विकृत माणसं असतात या जगात. ही अशी अघोरी. मला या चिठ्ठीबद्दल श्वेताचा मेसेज आला होता. कदाचित हे सगळं तिने तर केलं नसेल. श्वेता ना, तुझी बहीण पण ना खरंच. पण ती असा पोरखेळ का करेल? एक्झॅक्टली, म्हणजे भाऊ कुठशी ठेवतोस? तिला माहिती आपण सगळे किती टेन्शन मध्ये येणार. आधी बेबी, इट्स ओके, नो हार्म डन, रिलॅक्स, इट्स जस्ट अ प्रँक. पण हे चुकीचं आहे. अरे हो ललित, कळतंय मला ते. पण मी तुला सांगते ना, त्या श्वेताच्या मनात काही वाईट नाहीये नो. तिला वाटलं असेल की आपण मस्करी करूया म्हणून केलं तिने. मूर्खपणा आहे हा, दुसरं काही नाही. या आय अग्री कम्प्लिटली, आय अग्री की हा मूर्खपणा आहे. I'll tell you what. हा विषय आता आपण इथे संपवायचा आहे. याबद्दल कुणीही श्वेताला फोन करणार नाही, तिला काही विचारणार नाही. तिला समज दिली पाहिजे सगळ्याबद्दल. ललित, तिने आपल्याला मूर्ख बनवलंय हे समाधान आपण तिला मिळू द्यायचं नाहीये. राईट? अगं अनिकिता, या चिठ्ठ्या घ्या आणि फेकून दे. चला, कलेक्ट एव्हरीवन्स. कम ऑन, कम ऑन. ओके देन, हा विषय इथेच संपलाय. एम आय क्लिअर? चला आता सगळ्यांनी आपापल्या खोलीत जा. गो ललित. श्वेता देवकुळे, दिस इज हाऊ आय मेक अ फूल. श्वेता वागली आहे ना, खूप
चीप आहे चीप, आणि तिच्यासाठी ना हा एकच शब्द आहे माझ्याकडे, चीप। कुठची? साक्षी। ए आता तू पिल्लू पिल्लू म्हणून तिची बाजू नको घेऊस हा। दीपा तुला कळत कसं नाहीये, तिच्या ऐवजी तुझ्या या घरात लग्न झालंय, जळून जळून नुसती काळी पडली असेल ती। जळकुटी कुठची? साक्षी तू किती चिडतेस, तू बस बरं जरा, बस इथे। मला ना तिला एक मुस्काटात द्यायची इच्छा होती। हे घे पाणी पी। मला नकोय। बरं तू शांत हो। हे बघ जे झालं ते झालंय ना आता। झाल्या, दयाळू कनवाळू मायाळू दीपादेवी जागृत झाल्या, पण मी गप्पा बसणार नाही। तुझ्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी असं कांड करायची काय गरज होती तिला? त्याच्यामुळे तुझ्या इमेजवर परिणाम होतोय ना। मग तू गप्प बसू नकोस। बर तू आधी म्हणतेस गप्प बस आणि नंतर म्हणते गप्प बसू नको, काय करू मी? अग म्हणजे माझ्या समोर गप्प बस, तिच्या समोर नाही। तिने चूक केली आहे हे दाखवून दे तिला। त्याने काय होणार आहे? जे झालंय ते पुसलं जाणार आहे का? म्हणजे तू काहीच करणार नाहीयेस। करणार ना, मी जाऊन सगळ्यांची माफी मागणार। तू? पण का? कारण पिल्लू माझी धाकटी बहीण आहे। साक्षी जर का तिच्या वागण्यामुळे माझी इमेज खराब होत असेल तर ती सुधारण्याचं काम सुद्धा माझच आहे। अग दीपा, दीपा ऐक ग माझ, दीपा। काय चाललंय तुझ? फोन कडे बघता बघता फेऱ्या का मारते? फोन कधी येतोय त्याची वाट बघते। ठेव तो फोन बाजूला, माझं टेन्शन वाढत चाललंय। ती सौंदर्य इनामदार चिडली ना तर इथे दारात येऊन उभी राहील, तुला फोन करत बसणार नाही ती। अम्मा खूपवर दारा परत तू मला चिलचिल केलंस तर डोकं फिरता माझा। तुझा तुझ्या मुलीच्या बुद्धीवर विश्वास आहे की नाही? माझा त्या सौंदर्य इनामदारवर विश्वास नाहीये। तुझी मुलगी तिच्या वरचड आहे मम्मा, आणि तू लवकरच बघशील। हे बघ सत्य। हॅलो सौंदर्या, सौंदर्या इनामदार बोल। मला वाटलंच होतं तुमचा फोन येणार म्हणून। रिअली? हो, कारण मला माहिती होतं की तुमची पुरती वाट लागली आहे म्हणून। बोला बोला। श्वेता वाट तुझी लागली म्हणजे? एक गोष्ट सांगते ऐक। एक मेंढपाळ होता, जरा नाठाळ होता, लोकांची मस्करी करणं हा त्याचा छंद होता। एक दिवस तरी ठरवलं लोकांना घाबरू, मग तो ओरडायला लागला लांडगा आला। त्याच्या आजूबाजूला जे मेंढपाळ होते घाबरले, काही आपले मेंढ्या घेऊन पळून गेले, काही त्याच्या मदतीला धावत आले। जे मदतीला धावून आले त्यांच्या लक्षात आलं हा तर मस्करी करतोय, लांडगा तर नाहीच आहे। मेंढपाळाला मात्र मज्जा आली की वा आपण काय घाबरवलं, तो पुन्हा पुन्हा असं करायला लागला। एकदा झालं, दोनदा झालं, पण एके दिवशी खरंच लांडगा आला। मेंढपाळ घाबरला, ओरडायला लागला, लांडगा आला। बट अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी त्याच्या मदतीला कुणीच धावून आलं नाही। मी मेंढपाळ नाही, मी सगळं खरंच सांगितलंय। पण खऱ्याचं खोटं करणं मला जमतं ना। म्हणजे? एका खऱ्या चिठ्ठी बरोबर जर अनेक खोट्या चिठ्ठ्या मिसळल्या तर काय होईल? खरं काय आणि खोटं काय हे कुणालाच कळणार नाही। इजंट इट? मी सांगेन खरं काय ते। रिअली? मग येस तू इकडे। नाही ये, मला पण बघायचं तुझ्यावर कोण विश्वास ठेवत। यु नो व्हॉट श्वेता देवकुळे, तुझ्या बॉम्ब मधली मी वात काढून फेकून दे। तेव्हा तो बॉम्ब आता मॉरल ऑफ द स्टोरी, बुद्धिमत्ता आणि लायकीच्या बाबतीत तुझ्यापेक्षा जे वरचढ आहेत ना त्यांच्या वाटेला जायचं नाही, त्यांच्याशी वैर घ्यायचं नाही। एम आय क्लिअर? हॅलो काय झालं?
व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.